बाबा सिद्दीकी हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली। तुळजापुरात तुळजा भवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा पहाटे पार पडला। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी येथे लाखोंच्या संख्येने भीड। भंडाऱ्यातील माजी आमदार शरण वाघमारे घेणार शरद पवारांची भेट। छत्रपती संभाजीनगर मध्ये देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना बाप लेकब उडाले। मुंबईत वादळ पश्चिम इथं उभारण्यात आलेल्या अशा सरगम सागर उद्यानाचं उद्घाटन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर। बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर मरीन लाईन्सवरील दफनभूमीत अंत्यविधी। मुंबईकरांनी शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर 1400 कोटी रुपयांची सोन्याची केली खरेदी। जालना जिल्ह्यात 3 तलवारी जप्त, स्थानिक गुन्हा व गोंदी पोलिसांची कारवाई। आचारसंहिता दीपावलीनंतर लागू करावी, आपची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। महाराष्ट्रातील 10 लाख कोटींचे उद्योग गुजरातला पडविले, रोहित पवारांचं वक्तव्य। गृहमंत्र्यांची हकलपट्टी करा, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावरून राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारण्या कलाकारांचा हार्ट अटॅकनं मृत्यू। जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न, विजयदशमी उत्सवात डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता। धक्कादायक, राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक यांचे जवाई रुग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वी झाला होता भीषण अपघात। लाडकी बहीण योजना एक पक्षाची नाही, आमदार अमित देशमुख यांचं वक्तव्य। कल्याण मुरबाड महामार्गावर भीषण अपघात, टिप्परच्या धडकेत रिक्षाचे 2 तुकडे, चालकाचा जागीच मृत्यू। राज्यात आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई पुण्यासह कोसळणार पाऊस। रत्नागिरीच्या विकास रथाला गती, 7 मोठ्या पुलांच्या बांधणीला सरकारचा हिरवा कंदील। नवाब मालिक यांच्या जवाई समीर खान यांचं निधन, अपघातानंतर उपचारादरम्यान घेतला आखरीचा श्वास। जालन्यात महापालिकेच्या जलकुंभात मृतदेह आढळल्याने खळबळ। मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद। बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवली, गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस तैनात। महायुती सरकारने राज्यातील एसटीच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लाल परी बस दाखल होण्यासाठी गतिमान हालचाली केल्या आहेत। बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळेत आणि गतिमान प्रवास करता येईल। बसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवाशांना बस वेळेत मिळत नाही, यावर महायुती सरकारने तोडगा काढलेला आहे। आता या बसेस लवकरच दाखल होत असल्याने नागरिकांच्या प्रवासाची समस्या सुटणार आहे।